आता घराला अधिक सुंदर बनवण्यासाठी पलूस मध्ये सज्ज आहे त्रिवेणी टाइल्स, कारण आता त्रिवेणी टाइल्स देणार तुमच्या घराला साजेशी सजावट। आपला हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम अधिक खुलविण्यासाठी त्रिवेणी टाइल्स मध्ये या व आपल्या आवडत्या टाइल्स चॉईस करा। आमच्याकडे विविध प्रकारच्या ब्रँडेड टाइल्स, सॅनिटरी ग्रेनाइट, कडाप्पा हजर स्टॉक मध्ये होलसेल व रिटेल दरात उपलब्ध। रंगमोहक व आकर्षक डिझाइनच्या टाइल्स साठी आजच त्रिवेणी टाइल्सला भेट द्या। प्रोप्रायटर माननीय श्री सचिन भोरे, माननीय श्री शंतनू नेर्लेकर, माननीय श्री नंदकुमार पाटील। आमचा पत्ता खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगाव हे गाव राजकीय दृष्ट्या महत्वाचं मानलं जात असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या विकास सेवा सोसायटीत सत्तांतर घडवून आणत खटाव पंचायत समितीच्या माजी सभापती रेखाताई घारगे, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घारगे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला। पॅनल प्रमुख दिनकर शेठ फाटक, नंदकुमार घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले। स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने 12 उमेदवार निवडून आणत विकास सेवा सोसायटीत एक हाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबी पछाड केले। विजय उमेदवार सुहास शिंदे, महेश घारगे, नाना घारगे, दादासाहेब घारगे, अनिल पवार, अनिल घारगे, संदीप भोसले, प्रकाश घारगे, लीलाताई फाटक, शालन भोसले, सचिन सुतार, कृष्णात गलंडे, हरी उबाळे या सर्वांची संचालकपदी निवड झाली आहे। सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घारगे यांचे वडील शदोजीराव घारगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं, परंतु त्याचाच फायदा घेत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख दिनकर शेठ फाटक, नंदकुमार घारगे यांनी कार्यकर्त्यांच्या बरोबर योग्य नियोजन करत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत एक हाती सत्ता स्थापन केली आहे। विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलंय। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। तसेच गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे। सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, वर्धन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य सुनीता कदम, पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सुहास पिसाळ यांनी विजय उमेदवारांचे अभिनंदन केले। स्वाभिमानी शेतकरी पॅनलचा विजय हा वडगावच्या सुज्ञ जनतेने दिलेला निकाल आहे आणि हुकुमशाही जी चालत होती 15-20 वर्ष झाले ती हुकुमशाहीने मोडून काढलेली आहे, जनतेने मोडून काढलेली आहे। त्यामुळे इथून पुढे कुठल्याही माणसाने असं समजायचं कारण नाही की एक गाव माझं एक गाव मालकीचं आहे। त्यामुळं इथलं पुढं ही जनता असे अरेरावे करणाऱ्याला घरी बसवणार का तर बसवणार। उमेदवाराचा विजय हा भरघोस मताने झालेला आहे आणि सत्तांतर पूर्ण वडगावच्या सुज्ञ जनतेने घडवून आणलेला। नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, पुसेसावळी।